विद्यार्थी मित्रांनो गणित विभाग एक इयत्ता सातवे प्रकरण सहावं घातांक इंडायसिस या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत थोडीशी पार्श्वभूमी आपण समजावून घेऊया घातांकाची पहा सात मुलांना प्रत्येकी चार वयांचे वाटप केले म्हणजे या ठिकाणी सात मुलांना चार वया वाटल्या म्हणजे चार वया सात वेळा हा पहिला मुलगा चार वयांचा हा दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा एकूण चार सात वेळा झाले म्हणजे चारा चारास अठ्ठावीस वयांचं वाटप झालं ओके येते पहा या ठिकाणी चार वयांचे सात गटे ते दोन तीन चार पाच सहा सात ओके म्हणजे येथे भेरजेची क्रिया अनेक वेळा केलेली आहे म्हणजे एकूण वया चार अधिक चार अधिक चार अधिक चार असं सात वेळा चार गुणले सात अठ्ठावीस ओके पायाने घातांक बेस अँड इंडेक्स आता दोन ही संख्या अनेक वेळा घेऊन गुणाकाराची मांडणी आपण थोडक्यात कशी करतात ते पाहूया दोन या ठिकाणी आठ वेळा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणून दोन गुणले 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 दोन येते आठ वेळा दोन आपण घेतलेला आहे या ठिकाणी ही मांडणी थोडक्यात आपण दोनचा आठवा घात अशी लिहितो दोन आठ वेळा आहे म्हणून या ठिकाणी दोनचा आठवा हे गुणाकाराचे घातांक रूप आहे म्हणजे आठला ला आपण घातांक म्हणतोय डोकीवरती दोनच्या लिहिले आणि दोनला ला हा आठच्या तळाशा हे खाली आहे तो पाया आहे ओके इथे दोन हा पाया आणि आठ हा घातांक आहे त्याच पद्धतीनं इथं आठ घातांक आहे आणि दोन हा पाया आहे ओके या ठिकाणी पाच गुणले पाच गुणले पाच गुणले पाच, पाच पाच चार वेळा म्हणून पाचचा चौथा घात आहे येथे पाचचा चा घात ही घातांकी संख्या आहे म्हणजे या ठिकाणी चार हा घातांक आणि पाच हा पाया आहे ओके वाचन पाचचा घातांक चार किंवा पाचचा चौथा घात असं करतात ओके म्हणजे सामान्यपणे ए ही कोणती संख्या असेल तर ए गुणले ए गुणले ए गुणले डॉट 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 यम वेळा असेल म्हणजे यम वेळा म्हणजे या ठिकाणी किती यम असेल दहा वेळा असेल तर ए दहा वेळा वीस वेळा असेल तर वीस वेळा यम या ठिकाणी ए शंभर वेळा असेल तर यम शंभर ओके बरोबर एचा यमवा घात एचा यमवा घातचे वाचन एचा चा घातांक यम किंवा एचा यमवा घात असे करतात यम ही नैसर्गिक संख्या आहे ओके पहा या ठिकाणी पाच चार वेळा पाचचा चा चौथा घात म्हणून पाच गुणले पाच गुणले पाच गुणले पाच पाचा पाचा पंचवीस पहिल्या दोन पाचचा गुणाकार दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या पाचचा गुणाकार पाचा पाचा पंचवीस पाँच आणि पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस ओके पाचचा वर्ग या घातांकी संख्येची किंमत सहाशे पंचवीस आहे ओके वजा दोन दोनशे तीन कंसाचा घण या ठिकाणी वजा दोनशे तीन तीन वेळा वजा दोन दोनशे तीन गुणल वजा दोन शे तीन गुण्य वजा दोनशे तीन दोनचा घण बेदुनी चार जुनी आठ आणि तीन तिर्क नऊ तिर्क सत्तावीस तीनचा घण सत्तावीस ऋण संख्या तीन वेळा आहे ऋण संख्येचा विषय मिळा गुणाकार ऋणचा असतो म्हणून वजा चिन्ह तीन वेळा आहे वजा आठ छेद सत्तावीस वजा वजा अधिक अधिक वजा वजा ओके वजा।, वजा दोन छेद तीन ची किंमत म्हणून या ठिकाणी वजा आठ छेद सत्तावीस आहे या ठिकाणी सातचा घन एक आहे दहाचा सातचा घण सात आहे ओके म्हणजे सातचा एक वेळा गुणाकार सात एकच वेळा दहाचा एक म्हणजे दहा गुणले एकच या ठिकाणी दहा एकच वेळा आहे ओके हे लक्षात ठेवले पाहिजे कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे तीस संख्या असते ओके संख्येचा घातांक एक असेल तर तो न लिहिण्याचा संकेत आहे म्हणून पाचचा एक बरोबर पाच पाच आणि एचा एक बरोबर ए ओके इच ऑफ सेवन चिल्ड्रन वॉज गिव्हन फोर बुक्स टोटल नोटबुक्स फोर प्लस फोर प्लस फोर प्लस फोर प्लस फोर प्लस फोर प्लस फोर Addition is 28 notebooks. Okay. Here, addition is the operation that is carried out repeatedly. Addition of the same number again and again can be shown as multiplication. Total notebooks of 4 plus 4 plus 4 plus 4 plus 4 plus 4 plus 4 is equal to 4 into 7 twenty eight okay base and index let here let us see how to how the multiplication of a number by itself several times is expressed in shorter 2, two into 2 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 here 2 is multiplied by itself eight times okay. This is written as 2 raised to 8 in short. This is the index form of the multiplication. Here 2 is called as base and 8 is the index or or exponent. Okay. Example is 5 into 5 into 5 into 5. 5 raised to 4. Here 5 raised to 4 is in the index form. In the number 5 raised to 4. 5 is the base and 4 is the index okay this is read as 5 raised to the power 4 or 5 raised to 4 or the fourth power of 5 okay generally if a is any number then a into a into a into a dot dot dot, dot m times is equal to ए रेस्टू एम रीड ए रेस्ट टू यम एज ए पावर एम और एम द पावर ऑफ ए हियर एम इज ए ने फाइव रेस्ट टू फोर इज इक्वल टू फाइव इंटू फाइव इंट फाइव इंट फाइव सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाइव ऑर द वैल्यू ऑफ द नंबर फाइव रेस्ट टू फोर इज इक्वल टू सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाइव ओके Similarly, minus 2 upon 3 bracket cube is equal to minus 2 upon 3 into minus 2 upon 3 into minus 2 upon 3 is equal to minus 8 upon 25. Means uh, minus 2 upon 3 bracket cube. That is the value of minus 2 upon 3 bracket cube is minus 8 upon 27. Okay. Note that here 7 raised to 1 is equal to 7. 10 raised to 1 is equal to 10. द फर्स्ट पावर ऑफ एनी नंबर इज दॅट नंबर इट सेल्फ ओके इफ द पावर ऑफ इंडेक्स ऑफ ए नंबर इज वन द कन्व्हेन्शन इज नॉट टू राईट इट दू फाईव्ह फायव्हरेस्ट टू वन इज इज इक्वल टू फाईव्ह रे टू वन इज इक्वल टू ए ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करावा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करावे धन्यवाद